तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विद्युतांत्रिक द्वितीय वर्षाकरता प्रॅक्टिकल पाहणार आहोत। तर त्या प्रॅक्टिकलचा उद्देश असा आहे की डीसी शंट मोटरची सर्किटमध्ये जोडणी करून तिला स्टार्ट करणे। तर डीसी शंट मोटर ही त्याकरता आपण अशा पद्धतीचे अवजारे व साहित्य वापरलेले आहे, कॉम्बिनेशन प्लायर, साइड कटिंग प्लायर, वायर स्टिपर, स्क्रूड्रायव्हर आणि नियॉन टेस्टर। आणि साहित्यामध्ये वापरलेलं आहे डीसी शंट मोटर, डीसी 4 पॉइंट स्टार्टर व 23 PVC कॉपर वायर आणि फ्यूज वायर। तर अशा पद्धतीचे आपण साहित्य घेतले आणि साहित्य घेऊन त्या वायरिंगचा सर्किट डायग्राम अशा पद्धतीने काढला। तर या मोटरमध्ये डीसी मोटर म्हणजे काय, तर ज्या मोटरमध्ये आर्मेचरच्या पॅरलमध्ये फील्ड वाइंडिंग ही जोडलेली असते, या आर्मेचरच्या पॅरलमध्ये हे आर्मेचर आहे, या आर्मेचरच्या पॅरलमध्ये फील्ड वाइंडिंग जोडलेली आहे। SH1 SH2 ही शंट फील्ड वाइंडिंग जोडलेली आहे आणि त्या मोटरच्या मेन सप्लायच्या सिरीजमध्ये एक आपण ॲम्पमीटर जोडलेला आहे, डीसी ॲम्पमीटर, कारण की या मोटरला आपण डीसी सप्लाय देऊनच स्टार्ट करतो। तर तर अशा पद्धतीने आपण ह्या मोटरची 23 PVC कॉपर वायर घेऊन त्याची सर्किटमध्ये जोडणी केली व जोडणी करत असताना घ्यायच्या दक्षता, म्हणजेच जी जोडणी वायरिंगची जोडणी केली जाते, तर ते जोडणीचे जे टर्मिनल कनेक्शन असते ते लूज राहणार नाही किंवा त्या टर्मिनलमध्ये कोणत्याही प्रकारची फेरबदल होऊ नये, म्हणजे अचूक टर्मिनल कनेक्शन हे करण्याची गरज असते। आणि नंतर या प्रात्यक्षिकाचा उपयोग म्हणजे डीसी शंट मोटर ही चालू करणे किंवा त्या मोटरच्या सर्किट डायग्रामबद्दल किंवा इतर पार्टबद्दल अभ्यास करणे, यासाठी ह्या प्रात्यक्षिकाचा उपयोग होतो। तर ते प्रात्यक्षिकाची जोडणी व मोटर स्टार्ट करणे हे आता आपण प्रात्यक्षिकरित्या तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे आता ब्लॅकबोर्डवर जी माहिती पाहिलेली आहे, तर ते प्रात्यक्षिकाचा उद्देश असा आहे की डीसी शंट मोटरची सर्किटमध्ये जोडणी करून तिला स्टार्ट करणे। तर अशा पद्धतीने आपण डीसी शंट मोटरची सर्किटमध्ये जोडणी करतो। तर सर्वप्रथम आपण या पॅनलला अशा पद्धतीने डीसी इनपुट सप्लाय जोडलेला आहे, तर डीसी इनपुट सप्लाय जोडून आपण तो डीसी इनपुट सप्लाय हा या डबल पोल स्विचमध्ये घेतलेला आहे आणि डबल पोल स्विचमधून तो सप्लाय या किटकॅट फ्यूज, हे दोन किटकॅट फ्यूज दोन वायरच्या सिरीजमध्ये जोडून नंतर एका वायरच्या सिरीजमध्ये रिओस्टॅट जोडलं आणि त्या मोटरला आपण अशा पद्धतीने A1 A2 आणि F1 A1 A2 म्हणजेच आर्मेचरची दोन टोके आणि नंतर F1 F2 म्हणजे हीच फील्ड वाइंडिंग, शंट फील्ड वाइंडिंगची दोन टोके व त्या इनपुट सप्लायच्या पॅरललमध्ये आपण व्होल्टमीटर जोडले आणि सिरीजमध्ये ॲम्पमीटर जोडले। अशा पद्धतीने आपण त्याची त्या मोटरची सर्किटमध्ये जोडणी केली आणि जोडणी करून त्या मोटरला आपण डीसी सप्लाय दिला। AMC हा डबल पोल स्विचद्वारे आपण त्या मोटरला डीसी सप्लाय दिला आणि डीसी सप्लाय दिल्यानंतर ती मोटर स्टार्ट झाली। अशा पद्धतीने ती मोटर स्टार्ट झाली। सर्किटमध्ये जोडणी केली। तर अशा पद्धतीची ही जोडणी करत असताना
घ्यायचे दक्षता म्हणजे जसं हे टर्मिनल कनेक्शन आहे हे टर्मिनल कनेक्शन तसेच मोटर टर्मिनल बॉक्समधील टर्मिनल कनेक्शन ही व्यवस्थित घट्ट जोडलेले गेले पाहिजेत. तसेच त्या वायरिंगची जोडणी ही त्या सर्किट डायग्रामनुसार वायरिंग सर्किट डायग्रामनुसार अचूक असली पाहिजे तर ह्या दक्षता घ्याव्या लागतात. तर ह्या मोटरचा उपयोग ह्या प्रात्यक्षिकाचा उपयोग ह्या मोटरचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये म्हणजेच जास्त हेवी टार्कचे ह्या हेवी लोडिंगचे कामे करून घेण्यासाठी ह्या मोटरचा उपयोग केला जातो. तर म्हणजे जसं लिफ्ट मशीन आहे तर लिफ्ट मशीनकरता सुद्धा या मोटरचा उपयोग केला जातो. म्हणजे डी सी शंट मोटर आहे, डी सी कंपाऊंड मोटर आहे आणि डी सी सिरीज मोटर आहे. तर अशा पद्धतीचे यामध्ये तीन प्रकार पडतात. तर त्या तिन्ही प्रकाराचा उपयोग हा हेवी लोडिंगचे कामे करून घेण्यासाठी या मोटरचा उपयोग केला जातो. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.